बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करणार आहोत, कारण छत्रपती संभाजीनगर मधून समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या मिनी बस आणि ट्रकचा अपघात झालाय. अपघातामध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. यामध्ये काही लहान बालकांचा सुद्धा समावेश आहे. तर 14 ते 15 जण अपघातात जखमी झाले. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोलनाक्याजवळ ही घटना घडली आहे. तर सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झालाय. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्यासोबत आहेत. अविनाश, पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झालाय आणि 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स? नक्कीच, अतिशय भीषण असा हा अपघात होता. संपूर्ण जे प्रवासी आहेत, भाविक आहेत, ते एका खासगी ट्रॅव्हल्सने सैलानी बाबा येथे दर्शनाला गेले होते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सैलानी बाबाचं मोठं प्रसिद्ध हे भाविकांसाठी मंदिर आहे किंवा दर्गा आहे. त्या दर्ग्यावरती हे सगळे दर्शनाला गेले होते. काल दर्शन करून ते रात्री नाशिकच्या दिशेने निघाले होते. मात्र वैजापूर जवळील जांबरगाव टोलनाक्याच्या थोडंसं समोर जर आपण बघितलं तर या ठिकाणी मिनी ट्रॅव्हल्स समोरून जाणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली आणि त्यामध्ये हा अपघात एवढा भीषण होता की समोरच्या साईडने ते ट्रॅव्हल्स पूर्णपणे चुराडा झालीय. तर दुसरीकडे आता बोलल्या जाते, जी माहिती मिळतीये त्या माहितीनुसार 12 जण यामध्ये मृत्यू झाले तर 23 जणांवरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या उपचार ज्यांचे उपचार सुरू आहे त्यांच्यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी आहे. त्यामुळे त्यांचीही जी अवस्था आहे, जी परिस्थिती गंभीर आहे. मात्र एक छोट्या मुलांकडून जी माहिती मिळते, अत्यंत एक्सक्लुझिव्ह माहिती, ज्यावेळेस मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या मुलाचं असं मत होतं की काही व्हाईट कपड्यावरती म्हणजे आरटीओ असावे, ते एका त्या समोरच्या ज्या ट्रॅव्हल्स ज्या टेम्पोला धडकले त्या टेम्पोला बाजून घेण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे कुठेतरी पोलिसांनी हा टेम्पो अडवला होता आणि तो बाजून करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि मागून येणारी ट्रॅव्हल्स त्याच टेम्पोला धडकली. त्यामुळे या छोट्याशा मुलाची ही माहिती किती पट सत्य आहे किंवा यामध्ये अजून काही बारकावे आहेत का हे समोर येत आहेत. मात्र आता संपूर्ण जे मृत्यू झालेले आहेत ते मृत्यू अजून डेड बॉडीज मृतदेह त्या ठिकाणी आहेत. मात्र जे ज्यांच्यावरती उपचार चालू आहे ते सर्वच जण आता घाटी रुग्णालयात पोहोचलेले आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या ट्रॅव्हलच्या अपघातात हा मोठा अपघात मानला जातोय. नक्कीच अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाला. अपघातात 23 जण जखमी झाले तर 10 ते 12 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यापैकी काही जण लहान मुलं असल्याचं सुद्धा कळतंय. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा वाहतुकीचा मार्ग आहे की हा अपघाताचा मार्ग आहे, हाच प्रश्न आता नागरिकांना भेडसावतोय आणि प्रशासन सुद्धा अजूनही यावर का तोडगा काढत नाही, अपघातांची संख्या का दिवसेंदिवस वाढत जातीय, हा प्रश्न आता उपस्थित होतोय.